गुड आफ्टरनून चिल्ड्रन्स. आज 2 सप्टेंबर 2020 आजचा वार आहे बुधवार आणि आजची तिथी आहे भाद्रपद पौर्णिमा. आता कालच तुमचा लाडका गणपती बाप्पा त्याच्या घरी गेलाय, हो की नाही? काल गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. मग तुम्हाला आता करमत नसेल खरं म्हणजे घरामध्ये रोजची आरती वगैरे करायची सवय, पूजा प्रसाद, हो की नाही? त्यामुळे आज तुम्हाला खरं तर करमत नसेल, पण असं म्हणून आपल्याला चालणार नाही. आता आपल्याला अभ्यास आणि हे तर सुरूच ठेवायचं आहे, हो की नाही? तर चला आता आजच्या परिपाठाला आपण सुरुवात करूया. आजचा सुविचार आहे नेहमी जिज्ञासू वृत्ती असावी. आता वृत्ती म्हणजे वागणूक किंवा आपला स्वभाव, आणि जिज्ञासू म्हणजे प्रत्येक गोष्ट, ही गोष्ट अशी का आहे, ही गोष्ट अशी का करायची, किंवा याच्यामागे काय कारण आहे, असे जे आपल्याला प्रश्न पडतात, म्हणजे ज्याच्याबद्दल जिज्ञासा वाटते, उत्सुकता वाटते की हे काय आहे नक्की, तर हे असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजे, तरच त्याच्यातनं काही ना काहीतरी शोध लागत जातात. तुम्हाला माहिती आहे की नाही, ज्या वेळेला असं काहीतरी नवीन प्रश्न पडतात शास्त्रज्ञांना, त्याच्यातनं मग ते वेगळे वेगळे शोध लावतात. तसे तुम्ही अजून खूप छोटे आहात, तर तुम्हाला तुमच्या वयानुरूप वेगळे वेगळे प्रश्न पडत असतात, तर ते पडले पाहिजे. त्याला म्हणायचं जिज्ञासू वृत्ती, आणि ते जाणून घेऊन त्याची उत्तरं जाणून घ्यायचा सुद्धा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. म्हणून नेहमी जिज्ञासू वृत्ती असावी.